पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. हा काशी, गाडी काढ, मी आलेच. काय कधी? ठीक आहे, बघते मी. केतकी, केतकी बाहेर ये. केतकी, तरीच म्हटलं माझ्या नावाने अजून शंख कसा केला नाहीस? बोला काय काम. काशीला कामावरून का काढलेस? इतकी वर्ष सगळं तुझ्या ताब्यात होत, तुझा शब्द चालायचा. आता हे घर माझ्या ताब्यात आहे तर मला जे वाटेल मी ठरवेन, तसंच होणार नाही का? हे बघ केतकी, हे बघ वगैरे काही नाही, माझं ठरलेलं आहे आणि ते बदलणार नाही. ओके, आणि एक मिनिट, तुला गाडी चालवता येते ना? मग कशाला हवे तुला ड्रायव्हर? गरज आहे. तेजस आणि शेखर आपापली गाडी घेऊन जातात आणि बाबांची तब्येत बघतीस ना तू? अडीनडीला धावपळ करायची वेळ आली तर कसं करणार होत आपण? त्यासाठी ड्रायव्हरची गरज नाहीये, तू आहेस ना. तशीही काहीच काम करत नाहीस ना सध्या, आणि बाबांसाठी धावपळ करावी लागली तर कर ना. तसही इतकी वर्ष तू ऐशो आरामातच जगलीस. मुद्दाम करतेस ना तू? तस समज हवं तर हे घर माझ्या पद्धतीने चालणार आहे. इतकी वर्ष तू जे काही करत होतीस तेव्हा मी काही बोलले का? नाही ना. आणि एक मिनिट, इतक्या वर्षात एक गोष्ट तुला कळली नाही का? कि पैसे आहेत म्हणून ते उधळायचे नसतात. नाही नाही नाही, तुला तर ते कळणारच नाही, कारण पैसे उधळायला मिळावेत म्हणूनच तू सगळी जबाबदारी घेतली असेल, राईट? उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, वाद वाढवू नकोस उगाच. मी नको ते बोलत नाहीये, मी सत्यच बोलते आणि सत्य नेहमी कडू असत. केतकी, एवढा आवाज काय झाला ओरडायला? आई, अहो हिने माझ्या ड्रायव्हरला कामावरून काढलं. बाबांची तब्येत बघताय ना तुम्ही, अचानक धावपळ करायची वेळ आली तर काय करणार होत सांगा बघू. केतकी, काय ग? मी आत्ता खाली आले बाहेर जायचंय म्हणून, तेव्हा कळलं मला काशीला कामावरून काढलं. आई, टेन्शन नको घेऊ, मी जोडते ना. नाही नाही, नको. मी बंटीला फोन करते, तो सोडेल मला. आलेच. केतकी. हा, काय? तू का अशी वागतेस? रुपालीच्या ड्रायव्हरला कामावरून का काढून टाकलंस? असच माझी इच्छा झाली. मुद्दाम त्रास द्यायचाय ना तुला तिला? ती बिचारी काही बोलत नाही, त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. बिचारी आणि रुपाली वहिनी. हसू नकोस केतकी, तिला त्रास द्यायची काही गरज नाहीये. तिने तुझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ना, ती व्यवस्थित सांभाळ. तिला त्रास द्यायचा नाही. काही त्रास बीच दिला नाहीये मी तिला, आणि इतकी वर्ष ती जे काही वागते ते दिसलं नाहीये का तुम्हाला? कधीच दिसलं नाही. तिने शेखर भाऊजींना कशी फूस लावली, आधीच्या मनात ममता वहिनी विषयी कसा राग भरवला. लहानपणात म्हणजे अगदी कळत नव्हतं तेव्हापासून ममता वहिनी पासून त्याला दूर कसं केलं हे काहीच दिसलं नाही. तिने एवढं सगळं केलं, इतकी वर्ष सगळ्यांना त्रास दिला, पण तुम्ही कधीही एका शब्दाने तिला काहीच बोलला नाही. आणि आज आज तिला त्रास झाला तर लगेच मायेचा बाजार फुटला तुम्हाला? असं तर नाहीये ना आई, कि जे रुपाली वहिनीला हवंय तेच तुम्हालाही हवंय? केतकी, तुझ्या जिभेला काही हाड? आतापर्यंत रुपालीवर तू आरोप करत आलीस, आज तू माझ्यावर आरोप करतेस? नाही आई, तुमच्यावर आरोप करत नाहीये मी,
मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की डोळे उघडून नीट बघा समोर काय चाललंय ते. इतकी वर्ष सुद्धा मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते, या आधी सुद्धा आणि आताही मी काही चुकीचं बोललेले नाहीये. पण नाही, तुम्हाला आता काहीच कळणार नाही, पण एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल. रुपाली बाई साहेबांनी नक्की काय केलं असेल से केतकी काकूंना आणि आजीला माहितीये. त्या या घरात कशा आल्या, त्यांचा भूतकाळ जाणून घ्यायलाच हवा. कारण त्यांचा भूतकाळ कळल्याशिवाय हे कळणार नाही की त्यांनी या घरात आल्यावर नक्की काय केलंय. माझं एक काम आहे छोटस आले. मी येतो ना तुझ्या बरोबर. नाही बंटी, मी पटकन जाऊन अशा जागी कुठे जाणार तू, मी येतो ना. थांब इथे बंटी, थांब. आले झालं काम? हो झालं. चल अगं, पण काय काय काम होत? प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का बंटी? चल पटकन. आणि पुन्हा पुन्हा तेच तेच विचारत बसू नकोस. चल. अशी कोणती गोष्ट आहे जे ताईला माझ्यापासून लपवावी लागते बंटी? चल. हा तेजस, आय नीड युअर हेल्प. तेजस, अद्वैत काय रे? सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं का? बोल. ऍक्च्युली मला तुझी थोडी मदत हवी आहे. आत्ता वेळ नाहीये रे माझ्याकडे. बरं बोल, काय काय हवंय बोल ना. आपला सिंहगड रोडवरचा जो प्रोजेक्ट आहे, मला त्याची जरा इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन हवी आहे. का रे? अरे का म्हणजे, एकदा बजेट, ड्रॉइंग्स, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज एकदा डोळ्याखालून घालून घेतो म्हणजे मला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना. का क्लिअर करून घ्यायची आहेत? का म्हणजे, मी काम करतोय त्या प्रोजेक्टवर. गंमत करतोयस का? ज्या प्रोजेक्टवर मी ऑलरेडी काम करून ठेवलंय, जे ऑलमोस्ट कम्प्लीट आहे, त्यात तू अजून वेगळं काय करणार आहेस? तेजस, पण तू असं का बोलतोयस माझ्याशी? असं का बोलतो म्हणजे, अरे बापरे, तू सांग कसं बोलायचं तसं बोलतो. बरं ठीक आहे, मला सांग त्या प्रोजेक्टची बजेटिंगची फाईल कुठे आहे. हा, ते विचारायला आलंस. ती फाईल ना मी सांगतो तुला, मला आठवत नाही. अरे आठवत
आठवत नाही अरे, पण इतके दिवस तूच काम करतोस ना त्या प्रोजेक्टवर. अरे मग ती फाईल घेऊन फिरू मी, तसं तुम्ही 10 प्रोजेक्टवर काम करतो, सगळं घेऊन फिरतो, कधी अद्वैत येतील आणि मला विचारतील बाबा. तेजस रिलॅक्स, तू इतकं चिडतो काय माझ्यावर? कोण चिडतंय? सिंपल आहे, फाईल कोणती हवी आहे तुला? कोणती फाईल हवी आहे? बजेटिंगची. बजेटिंगची? मग ती असणार अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. ओके. आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज? मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये. तेजस, मला असं वाटतं की या प्रोजेक्टवर आपण दोघांनी मिळून एकदा डिस्कस करायला हवं. अद्वैत, हे बघ, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तुझ्या बाबांनी ना हे बघ किती मोठी जबाबदारी माझ्यावर दिली, मेंटेनन्सचं काम दिलंय, म्हणजे कुठे पाईपलाईन लिकेज आहे का किंवा ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित चालते ना, ते सगळं बघायला दिलंय रे माझ्याकडे. रेणुका, तीस काय गाड्यांची पाहिला? रेणुका, तेजस, आय कॅन सी तू खरंच खूप बिझी आहेस, बट स्टील मला जेन्युअनली असं वाटतं की आपण दोघांनी मिळून हा जर प्रोजेक्ट एकदा डिस्कस केला ना तर खरंच खूप बरं होईल, कारण हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खरंच खूप. तुझ्या बाबांनी ती जबाबदारी तुझ्यावर दिली, बरोबर? पहिल्याच दिवशी तुला एवढे नवीन प्रोजेक्ट मिळाले त्याला, आणि तूच म्हणालास ना मला स्ट्रगल करायचं, म्हणून तू स्ट्रगल सुरू झाली, यालाच म्हणतात रे स्ट्रगल. कर ना. कसं आहे अद्वैत, ऑफिसला यायचं म्हणजे काय फक्त केबिन मध्ये बसून राहायचं, अरे ही फाईल कुठे, ती फाईल कुठे, एवढं विचारलं की नाही होत रे. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन बघावं लागतं की कुठलं काम कसं चालतं, त्यानंतर नाही शोधावी लागत फाईल, कळतं आपल्याला कुठली फाईल कुठल्या डिपार्टमेंट मध्ये येते. हे सगळं उगाच नाही उभं राहत रे, मेंटेन करायला दिवस रात्र मेहनत करावी लागते इकडे. आणि तुला सांगू काय बघ, हे छोट्या छोट्या गोष्टींना हे कुठे ते कुठे ही विचारायची सवय ना नको लावूस. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम तुला होईल जेव्हा मी इथे नसेल. तू इथे नसशील म्हणजे? मी इथे का नसेन हा प्रश्न तू स्वतःला का नाही विचारत अद्वैत? तेजस, व्हॉट्स रॉंग विथ यू? तू असं का बोलतोयस माझ्याशी? मी असं का बोलतोय तुला खूप व्यवस्थित माहिती आहे अद्वैत. ओके, तेवढं तू स्मार्ट आहेस अरे. सो मी तुला सांगितलं कुठली फाईल कुठल्या डिपार्टमेंटला आहे, तिथे जाऊन तू चेक करू शकता. प्लीज, मी माझं काम करू का? सुमंताई, काय झालं, काय बनवताय? चहा करते अद्वैत साहेबांसाठी. अद्वैत साहेब कधी आले? आत्ताच आले. अरे, मला कसं नाही कळलं? नंतर बोलते आता, लवकर चहा करते. अद्वैत साहेब खूप चिडलेत. का, काय झालं? नाही माहित, घरात आले तेव्हा थोडं तणतणत आले आणि म्हणाले मला चहा हवाय. बरं ठीक आहे, तुम्ही ठेवा चहा, मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते. Thank you.
साहेब काय झालं? नेत्रा, यू स्टे आउट ऑफ दिस, इट्स नन ऑफ युअर बिझनेस. म्हणजे तुला काय करायचं? तू आता इथून जा, जस्ट लीव मी अलोन. बॉडीगार्ड, आय एम रियली सॉरी. मी उगाच रागावलं तुझ्यावर. साहेब तुम्ही सॉरी नका म्हणू. काय झालंय, एवढा राग का आलाय तुम्हाला आणि एवढा त्रास का करून घेताय स्वतःला? साहेब सांगा ना काय झालंय, बोलून मन मोकळं करा, म्हणजे तुम्हाला परत त्रास नाही होणार. बॉडीगार्ड, तुला माहितीये मी इथे का आलो परत? तुमच्या माणसांसाठी ना. तुम्ही मागे म्हणाला होतात परदेशात सगळं होतं, फक्त तुमची माणसं नव्हती. पण इथे आल्यावर मला रिअलाइज झालंय की ज्या माणसांसाठी मी इथे परत आलोय ती माझ्यापासून खूप दूर गेली आहेत. आणि त्यांच्यातलं आणि माझ्यातलं अंतर इतकं वाढलंय की ते कसं कमी करावं हेच कळत नाही मला. नक्की काय झालंय? मला माझ्या माणसांची, या सगळ्या नात्यांची खरंच खूप ओढ आहे. पण समहाऊ ही नाती इतकी वीक झाली आहेत आणि हे सगळं असं का झालंय ना हेच कळत नाही मला. आधी मी ऐकलं तुझं बोलणं. का बोलतोयस असं, काय झालंय? नाही, आणि तुला खरंच इतका त्रास होतोय तर माझ्याशी बोलायला हवं होतस ना. आई, मी जेव्हापासून ऑफिस जॉईन केलं तेव्हापासून तेजस माझ्याशी नीट बोलतच नाही. मी स्वतःहून बोलायला गेलं तरी कामापुरतं बोलतो आणि सरळ निघून जातो. अँड आय जेन्युअनली फील बाबांनी ते जे विल केलं त्याच्यामुळे तेजस अपसेट. तुझ्याशी बोलला तो काही? आई, बोलायला कशाला हवं, मला दिसतं ना ते. आणि मला नाही वाटत या सगळ्यात तेजसचं काही चुकतंय. मुळात बाबांनी हे असं विल करायलाच नको होत आधी. पण मला एक कळत नाहीये, या सगळ्यात माझं काय चुकलंय? तेजस माझ्यावर का रागावलाय? तू त्रास करून नको घेऊ सरे. आई, कसा त्रास करून नको घेऊ? मी आतापर्यंत कधीही तेजसला सावत्र भावासारखं वागवलंय. मी त्याच्यावर सख्ख्या भावासारखा जीव लावलाही जसा तू माझ्यावर सख्ख्या मुलासारखा जीव लावतेस. तुला तुला माहितीये की नाही तेजस तापट आहे. मी बोलते त्याच्याशी, पण खरं तर शेखरनी सुद्धा हे सगळं करण्याच्या आधी त्याला विश्वासात घ्यायला हवं होतं. आय कम्प्लिटली अग्री. पण या सगळ्यात तेजस माझ्यावर का राग धरून बसलाय? हा, तू खरंच नको त्रास करून घेऊस. मी बोलते आणि असा त्रास करून घेऊ नकोस. बोलते मी त्याच्याशी. काय होतंय तुला? काय बरं वाटत नाहीये का? काय ग, तुला त्रास होतोय का काही? मग काम काय आलं इतकं तुला? मी खाली जाते.